श्री स्वामी समर्थ. इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. आणि हा मकर संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना छानसा तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणती साडी नेसावी, त्याचबरोबर कोणती साडी नेसू नये, कोणते शुभरंग आहेत या संक्रांतीला, आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगडे भरत असतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत, कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात, अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला लगेच सुरुवात करूया. यावर्षी 2024 ची मकर संक्रांत ही 15 जानेवारीला आली असून पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे संक्रांती साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्याची उत्तरायण सुरू होते आणि दिवस हा जो सूर्य आहे तो पूर्वेला उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो. आणि या संक्रांतीपासून वातावरणातील थंडी कमी कमी होऊन दिवस हा हळूहळू तिळातिळाने मोठा होत जातो. आता आधीचा दिवस लहान होता, रात्र मोठी होती, पण मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा होत जातो, रात्र छोटी होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान, दानधर्म, देवांचे तप, दर्शन यांना खूप महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पवित्र मानलं जातं. तसेच या दिवशी केलेले दान व मनोकामना आपल्या ज्या असतात त्या सर्व इच्छा पूर्ण होतात, खूप पुण्य मिळते, सूर्यदेवता आशीर्वादही प्राप्त होतो. आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करत असतात. तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे, पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी हळदीकुंकाला विशेष महत्त्व असते, त्यामुळे एक सौभाग्यकारक सण म्हटलं तरी चालेल. आता स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या सणाला साडी कोणती घालायची, कोणत्या रंगाची साडी घालायची नाही. तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगवेगळं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करतो आणि सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात हे कलर. आणि काही रंग अशुभ मानले जातात, म्हणजेच नकारात्मकता यांचे प्रतीक मानले जातात, पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत ते खूपच शुभ मानले जातात. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यासाठी आपल्याला पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा, आणि हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात, कारण त्यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मात असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्याला हिरवा रंग परिधान केल्यानंतर जाणवतो. तर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे यामध्ये जास्त एनर्जी असते. हिरव्या रंगाला खूप महत्त्व प्राप्त आहे. जर तुम्ही ताणतणाव डिप्रेशनमध्ये असाल तर तुम्ही हिरव्या रंगाच्या झाडांकडे किंवा गवताकडे पाहत राहा, तेही मनसोक्तपणाने पाहायचं, तुमचं मन आपोआप शांत होतं. हिरव्या रंगांचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण ओटी भरताना काय करतो, तर ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज, देवीची ओटी भरताना हिरव्या रंगाचं ब्लाऊज, हिरवीच साडी असते, त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे हे समजतं. त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. नसेल तर आपल्याकडे हिंदू धर्मात लाल रंगाला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि शुभ मानलं जातं. तर बघा, देवाची पूजा करताना किंवा कोणती पूजा मांडताना पाटावरती लाल रंगाचे वस्त्र आपण टाकतो, हात अंथरतो, कारण लाल रंग हा सर्व देवांना तर त्याचबरोबर माता लक्ष्मींना सुद्धा अतिशय प्रिय आहे. आणि सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू, हे सुद्धा लालच रंगाचं असतं, कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद कुंकू आणि त्यातील रंग कुंकाचा म्हणजे लाल.
त्यामुळे लाल रंगाची तुम्ही साडी नेसू शकता आणि तो एक उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य, नवीन जीवनाचे प्रतीक असे देखील मानला जातो। मग तुम्ही ही साडी नेसू शकता लाल रंगाची। त्याचबरोबर आता पुढची आहे केशरी, ही सुद्धा नेसू शकता। हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे। केशरी रंग हा ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज आणि श्रीराम प्रभू, रामकृष्ण, अर्जुन यांच्या रंगांचे ध्वज हे केशरी रंगाचे होते। कारण हे हा जो रंग आहे तो बलिदानाचे प्रतीक, वीरतेचे प्रतीक आहे। तसेच हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो। या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, त्यामुळे तुम्ही ही केशरी रंगाची साडी घालू शकता। आता पिवळा रंग, पिवळा रंग सुद्धा खूप शुभ आहे। कोणत्याही मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग वापरला जातो। हळद देखील पिवळ्याच रंगाची असते, प्रकाश देखील पिवळाच रंग असतो। आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपल्याला जो गुरु आहे, ग्रह जो गुरु ग्रह असतो आपल्याला, तो सुद्धा बलवान होतो। आणि सौभाग्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हळद, ती सुद्धा पिवळ्याच रंगाची असते। त्यामुळे हा रंग शुभ मानला जातो, त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता। आता त्यानंतरचा रंग आहे सर्वात आवडता, तो म्हणजे गुलाबी। हा प्रेमाचा रंग मानला जातो, तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक देखील मानला जातो। स्त्रियांना आकर्षित करतो तो म्हणजे गुलाबीच रंग सर्वांनाच आवडतो। आणि या रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे मन प्रसन्न राहतं, वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते। गुलाबी रंगामुळे सुख, समाधान, मन शांत राहतं, त्यामुळे तुम्ही हा रंग देखील साडीमध्ये घालू शकता। आता मी जे तुम्हाला रंग सांगितले ते शुभ रंग आहेत। आता संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे बाहेरचे रंग उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात, त्यामुळे तुम्ही या दिवशी या रंगाचे कपडे परिधान करा। थंडीपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात। पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा वेगवेगळ्या साड्या नेसू शकता। फक्त जो संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाची साडी तुम्ही या दिवशी परिधान करू नये असं म्हटलं जातं। आणि ही पूर्व पारंपार चालत असलेली ही परंपरा आहे, त्यामुळे प्रत्येक वर्षी ही चर्चा होतेच की यंदा कशावर आलेली आहे आणि कोणता रंग परिधान केला आहे। तर तो रंग काळा परिधान केला आहे 2024 संक्रांतीने। तर हा रंग वर्ज्य आहे पूर्ण, कुणीही काळ्या रंगाची साडी घालू नाही। हिंदू धर्मात काळा रंग हा अशुभ मानला जातो, परंतु एकमेव संक्रांत असा सण आहे त्यात काळा रंग शुभ मानला जातो आणि त्या दिवशी काळ्या रंगाची साडी घालतात। 2024 काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाहीत। त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बांगड्यांबद्दलचा। तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात। बांगड्या हा 16 शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश आहे। बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे। स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या या दिवशी घालतात, हळदीकुंकू करतात, तिळगुळ देतात, त्यामुळे आपल्या हातामध्ये 2-2 तरी काचेच्या बांगड्या पाहिजेच। कारण हिरवा रंग हा खूप शुभ मानला जातो आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक मानला जातो। असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढते। हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये एक एक्स्ट्रा बांगडी घालायची आहे। बघा, एका हातात जर तुम्ही 6 घातल्या तर दुसऱ्या हातात 7 बांगड्या घालायच्या आहेत। जर तुम्ही घरी घालत असाल, जर तुम्ही कासाऱ्याकडे भरत असाल तर तो अवश्य तसेच करणार आहे। तुम्ही 12 घालू शकता, एका हातात 13। मी तुम्हाला फक्त उदाहरण दिलं, तुम्ही तुमच्या चॉईसने बांगडे नक्की घाला, पण हिरव्या रंगाच्या बांगड्या अतिउत्तम। संक्रांतीच्या वेळी त्या बांगड्यांमध्ये भरला जाणारा लाखेचा चुडा घालतात। बघा, हातामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात, त्यांचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यामुळे तुमच्या सुद्धा हातामध्ये लाखेचा थोडा तरी चुडा असायलाच हवा। तो फार काळ टिकत नाही, पण एक दिवस जरी टिकला तरी पुरेसा आहे। बघा, तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर मी तुम्हाला आज चुडा कोणता घालायचा
लाखेचा कलर कोणता घालायचा बांगड्यांचा, जास्त करून हिरवा, दुसरे घातले तरी चालतील पण हिरवा खूप इम्पॉर्टंट आहे, आणि रंग काळा सोडून कोणताही रंगाच्या साड्या चालतील। तर अशीच बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ आवडला असेल आजचा तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।